जे आपलं दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे त्याच्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण कळतच नाही, कधी कोणाला प्रधानमंत्री कोण बोलून देतय. पण असं एकंदर आपण वातावरण बघितलं या महाराष्ट्रातलं, तर ह्या कामांकडे कोणाचं लक्षच नाही. जे आपलं दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे त्याच्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण कळतच नाही, कधी कोणाला प्रधानमंत्री कोण बोलून देतय. काय म्हणजे काही कळत नाही नक्की काय चाललंय या सरकारमध्ये. पण सरकारचं लक्ष ना महाराष्ट्रावर आहे ना महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, पण इथे काही कोणाचं लक्ष नाहीये. लक्ष कशावर आहे तर राजकारणावर आहे. आणि मग राजकारणात पण कुठच्या राजकारणावर आहे, घाणेरड्या राजकारणावर. मी कधीही असं घाणेरडं राजकारण माझ्या तरी आयुष्यात बघितलं नाही. मी आज 32 वर्षाचा तरुण मुलगा आहे. अनेक वर्ष मी माझ्या आजोबांसोबत फिरत आलेलो आहे, वडिलांसोबत फिरत आलो आहे. आपण पण असे फिरत असाल. राजकीय तुम्ही काही सभा समारंभांना गेला असाल, काही कार्यक्रम बघितले असतील, पक्षाचं काम तुम्ही लवकर हाती घेतलं असेल. पण हे सगळं करत असताना कधीही असं घाणेरडं राजकारण मी जसं बघितलं नाही तसं तुम्ही देखील बघितलं नसाल.